लहानपणापासून आम्हाला वडिलांनी एक तर मुलांसारखंच वाढवलं, चौघी मुली असल्यामुळे त्यांनी स्वतःला खंबीर, रोज वडिलांचं एक वाक्य असायचं की कुछ भी हो सकता है जिंदगी में। टॅक्सीने कधी गेले की मी नेहमी पुढे बसते, नेहमी पुढे बसते, त्याचाच पसार होतो, निकाल निकाल म्हणजे आगे बैठणार। मला नवऱ्याचा म्हणतो तू का पुढे बसते, मी त्यांच्या घरच्या गप्पा करते। मला एका आता परवा मी गेटवे ऑफ इंडियाला गेले, माझ्या घरून मी गेटवे ऑफ इंडियाला पोहोचले तर मला सगळं कळलं, हा झारखंडचा आहे, त्याच्या घरी कोण कोण आहे, हा कधी जातो तिथे त्यांना भेटायला। तर तिथे आधीच्या नाटकाचं सेट काढणं चाललं होतं आणि खूप खिळे पडले होते खाली, तर पुलं म्हणाले का वंदना थांब बघ तिथे खूप खिळे पडले, म्हटलं खिळे नाही आहेत आधीच्या नाटकाच्या चुका आहेत त्या। मला नाही बाई मेकअप करायला आवडत, मी नाही बाई मेकअप, माझं जे आहे ते सगळं नैसर्गिक सौंदर्य आहे, असं काहीतरी एक बायकांना वेगळ्या प्रकारचा कॉम्प्लेक्स असतो, का नाही सांगायचं आपण ट्रीटमेंट्स घेतो वेगळ्या वेगळ्या? तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, केलंच पाहिजे। मी आम्ही चौथ्या रांगेत बसलेली असते, तिसऱ्या चौथ्या रांगेत बसलेली असते, पण तुम्ही पहिल्या रांगेत बसता इव्हेंटला आणि तुम्हाला असं बसवतात इन्फ्लुएन्सर, म्हणजे आय डोंट नो। खूप गर्दी होती, काय काय होतं त्या दिवशी मला माहित नाही, शेवटी तू चिडून उलट्या साईडला खाली घातलीस आणि तू उलट्या साईडने येत होतीस आणि मी अशी घाबरून बघत होते की आता असं काही बोललीस तरी हरकत नाही, मला काही भीती वाटत नाही। हेच तर मला माहिती पाहिजे की तुला कशाचीच काही भीती का वाटत नाही कधीच, अजिबात नाही मला कोणाच्याच बापाची भीती नाही। पूर्वी पण नव्हती वाटत, पूर्वी पण नव्हती वाटत, पहिल्यापासून नाही, पहिल्यापासून मी अशीच आहे अगं बंडखोर, मी कधी जमिनीवर चाललेच नाही, मी अशी झाडावरून उड्या मारायची माकडासारखी शाळेत सुद्धा, शाळेत वर्गात आमचा पिऊन आला नाही खादा, शाळेचा शिपाई पिऊन नाही असा पिऊन नाही, तर की दिदी उभी राहायची भारती ताई काहीतरी असं काहीतरी केले आणि आता आपल्याला बोलवलं निस्तरायला असंच असायचं। पण मग माणिकताईंना काय वाटत असेल की आपल्या चार मुलींमध्ये एक गुंड आहे? तिला माहिती होतं मी कशी आहे आणि अजिबात मी अभ्यास करायची, मला आवडायचंच नाही अभ्यास करायला, का अभ्यास करायचा, शाळेत जायचं मजा करायची खेळायचं मस्ती करायची, अभ्यास का करायचा असं माझं असायचं। मी प्रत्येक वर्षी मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी आई त्या माझ्या शिक्षिका होते शाळेत हुजूरपागेत पुण्यात, त्या दरवर्षी म्हणे माणिक तुझी मुलगी म्हणून तिला पुढच्या वर्गात ढकलतोय। तर मंडळी आरपार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत, मी मुग्धा गोडबोले आणि आज आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत खरं तर ज्यांच्याविषयी मी फक्त अद्भुत एवढं एकच फार प्रेमाने आणि आदराने म्हणू शकते अशा वंदनाताई गुप्ते। तुम्हाला अहोदव करणार नाही, आता ओळख करून देताना नाही, मी तुला बंधू मावशीच म्हणणार आहे कारण माझं फार मोठं भाग्य आहे की माझं पहिलं व्यावसायिक नाटक मी बंधू मावशी बरोबर केलं होतं सेलिब्रेशन नावाचं, आणि माझी तेव्हाची तिची पहिली आठवण अशी आहे की मी विंगेत उभी होते आणि तू तुझी एंट्री घेऊन तू स्टेजवर गेलीस आणि मला त्या क्षणी असं झालं की ही बाई घरात चालल्यासारखी स्टेजवर चालते, इतका ईज तुझ्या परफॉर्मन्समध्ये, कारण अर्थात 12,000 पेक्षा जास्त प्रयोग झाले तेव्हा नव्हते हो पण आता खूप, आणि मध्ये एकदा एका चॅनलसाठी जेव्हा जीवन गौरव पुरस्कार तुला दिला गेला तेव्हा त्याचं मानपत्र लिहिण्याची संधी मला मिळाली, तेव्हा मी असं एक लिहिलं होतं जे मला खरंच मनापासून तसं वाटतं की मराठी रंगभूमीवरच्या सर्वात तरुण अभिनेत्रीला जीवन गौरव पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळते आहे, ती आपण घेऊया। आणि बंधू मावशी तुझी कमाल आहे सगळ्याच बाबतीत, तूच कमाल आहेस आणि म्हणून एक तुझ्यासाठी गिफ्ट अगो बाई, बर्वा स्किन थेरपी कडनं, बर्वा स्किन थेरपी यांची प्रोडक्ट्स आयुर्वेदावर बेस्ड असतात, व्हेरी गुड, स्किन केअर हेअर केअर बॉडी केअर अशी यांची प्रोडक्ट्स असतात आणि गाईच्या तुपात पासून ह्याची त्यांनी ते निर्मिती केली असते, तर नक्की वापर बघ, कळतंय सर्व वयोगटातल्या लोकांना वापरण्यासाठी तू तुझ्या नातवाला सुद्धा ते देऊ शकतेस, बरोबर मला मुख्य गरज आहे। आणि आज आपण जिथे बसलो आहोत तो आहे प्रधा स्टुडिओ, हा पार्ले ईस्ट मध्ये आहे आणि तू हे सगळं बघत असशील तर हँडक्राफ्टेड या सगळ्या गोष्टी आहेत आणि या स्टुडिओच्या ज्या दोघी जणी आहेत शिल्पा आपटे आणि मेधा गलगले त्यांचा हा स्टुडिओ आहे, दोघी बहिणी आहेत हो,
आणि तुम्ही इथे या, अगदी ह्या स्टुडिओमध्ये येऊन भेट द्या या सगळ्या गोष्टी. किती छान ना. हो, आणि इथे येऊन खरेदी केली असं काहीतरी उद्योग केलेलं बायकांनी खूप आवडतो मला. बायकांनी उद्योगी असावं, मग तो कशाही बाबतीत असावं पण उद्योगी असावं, काहीतरी करत राहावं सारखं. तर मला एक सांग, तू मुलाखती द्यायला नकार का देतेस? अगं किती बोलू मी माझ्यावरच, त्यामुळे मला कंटाळा येतो. मला मी इतकी म्हणजे आता माणिक वर्मांची मुलगी असल्यामुळे सतत लाईमलाईटमध्येच होतो आम्ही, आईचीच सगळी कृपा अर्थात. पण जेव्हापासून मी नाटक करायला लागले तेव्हापासून मुलाखती द्यायला लागले, आणि त्या आता तर ह्या ओ टी टीमुळे तर एवढं वाढलं आहे की मला कंटाळा येतो तेच ते बरं. आणखी कुठून मी आता आठवणी अशा खोदून काढू की ज्याच्यावर वेगळं काहीतरी मला बोलता येईल, म्हणून मी जरा टाळते. पण थँक्यू, तू आज आलीस याचा, तू आहेस म्हणून. म्हणजे माझं कसं आहे आज हिच्याबरोबर बोलताना, कारण ही एकतर मंगलाताईंची मुलगी, शब्दब्रह्मांड त्यांच्याकडे तसं हिच्याकडे, ही अतिशय मुद्देसूद आणि विचारपूर्वक बोलते आणि मी अजिबात विचार न करता बोलणारी, त्यामुळे दोन अत्यंत वेगवेगळ्या स्वभावाच्या आज मैत्रिणी म्हटलं तरी हरकत नाही, जरी ती मला बंधुभावशी म्हणते तरी सर. त्यामुळे अशा जरा माझीच एक परीक्षा आहे म्हणून मी या परीक्षेला उतरायचं ठरवलं. बंधुमावशीची परीक्षा घेण्याची माझ्यात अजिबात हिंमत नाही आणि माझी ती इच्छाही नाही. मला एक सांग की तू आज सुद्धा, मी या वयात असं एवढ्यासाठी म्हणते की तू खरंच सगळ्या अर्थाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेस, तू अत्यंत टापटीप असतेस. येस. आणि हे खरंच घेण्यासारखं आहे तुझ्याकडनं, एवढ्यासाठी की एका विशिष्ट वयानंतर बहुतेक जणींना कंटाळा येतो किंवा असं वाटतं की आता काय आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं, पण तू तसं कधीही करत नाहीस आणि तू ओपनली त्याविषयी बोलतेस. कारण काय आहे माहिती, मुळात मला एक म्हणजे मी जेव्हा सुरू केलं करिअर तेव्हा मी हार्डली 16-17 वर्षांची होते आणि तेव्हापासून मी सतत मेकअप करत आले आणि मेकअपनी माणसाचं सौंदर्य कसं खुलतं बाईचं विशेषतः हे मला तेव्हापासूनच कळायला लागलं. त्यामुळे निदान एक आणि एक लाईमलाईटमध्ये असल्यामुळे किंवा लोकं बघतात ओळखतात, त्यामुळे अगदीच घरातल्यासारखं बाहेर नको फिरायला, त्यामुळे मी तशी टापटिपीची आहेच पहिल्यापासून. आणि मला लवकर लग्न केलं, मग एकदा सासरी गेल्यानंतर ती एक जबाबदारी असते की जरा बरं वागावं, बरं वागावं वागणं नव्हतं पण निदान दिसावं वगैरे, त्यामुळे तशी टापटिपीची आवड होती. पण मुळात ह्या सगळ्याच्या मागे माया परांजपे, मी यांना 100% मार्क देईन, आता नाही आहेत त्या, पण त्यांनी बायकांना आपल्याकडच्या सौंदर्याची जाणीव करून दिली आणि ते सौंदर्य असो नसो कसं खुलवणं, नसेल त्यांचं कसं खुलवणं, आहे त्यांचं कसं टिकवणं, आणि हे त्याची जाण असणं मुळात की आपण व्यवस्थित दिसलं पाहिजे. फेशियल वगैरे कधीच नव्हतं पूर्वी, बघ माया परांजपेंनी सुरू केलेलं ते आणि त्यांची प्रॉडक्ट्स मग त्यांनी सुरू केली आणि मी आत्तापर्यंत अजूनही मी त्यांची त्या गेल्या आता झाली त्याला 5-7 वर्ष तर झाली, पण मी त्यांचा क्लिन्झर जो आहे तो अजून मागवून घेते आणि सबंध जगातले प्रॉडक्ट्स वापरले पण आपले आयुर्वेदिक आणि हे प्रॉडक्ट्स मला खूप आवडतात, त्यामुळे मी सतत म्हणजे मी रात्री सगळं व्यवहार आटपून बसले की मग असं बॉक्स खोडते आणि मग माझं सर्व्हिसिंग सुरू होतं सगळ्या चेहऱ्याचं, तर सगळे वाटत झालं सर्व्हिस सेंटर उघडलं म्हणून. पण मी खूप काळजी घेते स्वतःची, म्हणजे पहिल्यापासून क्लिन्झिंग नंतर टोनिंग आणि हे फेशियल तर मी वयाच्या 22-23 वर्षापासून सुरू केलं आणि मला नेहमी माया ते म्हणायचे की 25-26 वर्षी युअर स्किन स्टार्ट्स एजिंग, सो आधीपासून प्रिपेअर करा कसं. आणि चांगलं आणि छान चौकीचं राहणं मला आवडतं. घरात मी अगदी बावळासारखी फिरत असते पण जरा बाहेर जायचं म्हटल्यानंतर मी तशी टापटिपीने येते आणि आज तुझ्यासमोर यायचं होतं म्हणून जरा चांगली साडी. अगं तुझ्याकडे बघून आम्ही शिकलो. मी म्हटलं ना, मी पहिलं नाटक हिच्याबरोबर जेव्हा केलं तेव्हा बंधुमावशीचा मेकअप आणि तुझ्याकडच्या लिपस्टिक्स ह्यांनी म्हणजे आम्ही अक्षरशः भारावलं जायचो. आणि महत्त्वाची गोष्ट काय होती, मला तेव्हाही हे वाटायचं की आपल्याकडे ना एकूण मला नाही बाई मेकअप करायला आवडत, मी नाही बाई मेकअप, माझं जे आहे ते सगळं नैसर्गिक सौंदर्य आहे, असं काहीतरी एक बायकांना वेगळ्या प्रकारचा कॉम्प्लेक्स असतो. का नाही सांगायचं आपण ट्रीटमेंट्स घेतो वेगळ्या वेगळ्या? त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, केलंच पाहिजे. तुम्ही आता मी साधं फेशियल घेऊच शकत नाही कारण त्याच्या पलीकडे मी गेले, नुसतं साधं फेशियल नाही तर मला थोडीशी काहीतरी एकात फिलर्स, हां फिलर्स नाही म्हणता येणार पण पेनिट्रेट करायला स्किनची ट्रीटमेंट जी असते त्याला मशीन्स असतात, टूल्स आहेत ते आहे ते अवेलेबल. अपडेट युअर सेल्फ, अपग्रेड युअर सेल्फ,
असा हा मी फंडा नेहमीच म्हणजे मग आता केस गळतायत तर मग माझेच केस कापलेले होते पूर्वी 30 वर्षापूर्वी जेव्हा मी माझे केस कापायचे ठरवले तेव्हा मी विगवाल्याला घरी बोलवलं, त्यालाच कापायला सांगितले, त्याला म्हटलं हे घेऊन जा हे माझे केस आहेत म्हणजे अजून मी इथे वापरते. मग त्यांनी छान पिना लावून दिलेलं आहे तर आता केस गळलेत तरी माझे जरा फुलोरा दिसतो आहे आणि मला हे सांगण्यात काहीही लाज वाटत नाही, चांगलं दिसायलाच पाहिजे बाईनी. म्हणजे नवऱ्यासाठी नाही स्वतःसाठी, आरशात बघून तुम्हाला स्वतःला आतलं सौंदर्य, शारीरिक सौंदर्य, मानसिक सौंदर्य आणि चेहऱ्याचं सौंदर्य निखरलंच पाहिजे आणि नेहमीच टापटिपीत राहिलं पाहिजे. केवढा मोठा धडा आहे का नाही, कॉन्फिडन्स केवढा वाढतो आपला आणि कॉम्प्लिमेंट्स घ्यायला पण आवडतात मग. म्हणून मला आता मला नातू झालं तर मी आता सांगते की मी आता 70 वर्षाशी झाले बरं का, मला काहीही त्यात कमीपणा वाटत नाही. म्हणजे अरे हो वाटत नाही तुम्ही, हेही ऐकायला आवडतं. तुझ्या या पॉझिटिव्हिटीचं रहस्य काय? आई, कारण आईनं अतिशय वडीलचं अतिशय पॉझिटिव्ह होते जगण्याबद्दल. एक तर 4 मुली झाल्यानंतर आई आधीच पटली होती खरं म्हणजे 4थी राणी जेव्हा झाली तेव्हा ती तिचा 1 तास 2 तास चेहऱ्यात बघितला नव्हता की बाई ग पुन्हा आता मुलगी झाली म्हणून. आणि मी जन्माला आले तेव्हा मी रडलेच नाही माहिती ना, मग असं डॉक्टरांनी असं धरलं उलटं कुल्यावर थापड्या मारल्या तेव्हा मी रडले, म्हणजे मी बेरड पहिल्यापासून. पण आपण म्हणतो पण रडतो सुद्धा. पण पॉझिटिव्हिटी आहे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवळे ही पहिली गोष्ट. म्हणजे मी आणि किंवा कोणीही असे आम्ही मैत्रिणी गप्पा मारत चालले काही अतिशय गंभीर विषयात जरी बोलत असलो तरी मला एखादं छान ऐ गो काय सुंदर फुल आहे, अगं मी काय सांगते तुला असूच आहे मला ते उचलू दे. आणि हे होतं बऱ्याच वेळा, खूप वेळा असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की काय चाललं जे रडगाणं चालूच असतं आपलं नेहमीचं, त्यातनं काय आनंद घेता येईल तो घेत राहावा छोट्या छोट्या गोष्टी. आई आईचा दृष्टिकोन अगदी असा होता. आता आई एवढी शास्त्रीय संगीत गाणारी, पद्मश्री आणि हे सगळं मिळवलेली, पण मायकेल जॅक्सनच्या शोला जेव्हा जायचं होतं तेव्हा तिला यायचं होतं आमच्याबरोबर. त्या गर्दीत केवळ तिला न्यायचं नाही म्हणून तिला नेलं नाही, पण आल्यानंतर तिने कसं झालं काय झालं प्रोग्राम हे सगळं तिने ऐकून घेतलं. तिला गाणं त्याचं पण आवडायचं की किती सुरेख सूर आहेत आणि किती आतून गातो तो. म्हणजे सगळ्या प्रकारची गाणी गायची, त्यात सगळ्यातला आनंद घ्यायचा. आता ही नवीन पिढीचे जे प्रोग्राम्स व्हायचे तर ती ऐकायला जायची, मग त्या मुलांना खूप बरं वाटायचं की माणिकबाई समोर बसल्या आणि आपलं गाणं ऐकतात. सो छोट्या छोट्या गोष्टीवर आनंद घेणे हा मुख्य. नाही तू हे म्हणते असते बरोबर आहे, पण कुणीही माणूस काही 24 तास आनंदी असू शकत नाही. कितीही म्हटलं तरी सुद्धा काही ना काहीतरी वर खाली होतच असतं, उतार चढाव येतच असतात, टेन्शन्स येतात, स्ट्रेस येतो, दुःख होतं. काही जणींची अशी एक पद्धत असते त्यातून बाहेर येण्याची की ते कुणाशी काही बोलणार नाही. काही काही जणी खूप आरडाओरडा करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. तू काय करतेस? लहानपणापासून आम्हाला वडिलांनी एक तर मुलांसारखंच वाढवलं, चौघी मुली असल्यामुळे त्यांनी स्वतःला खंबीर. रोज वडिलांचं एक वाक्य असायचं की कुछ भी हो सकता है जिंदगी में, वी बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग इन लाईफ. म्हणजे एक वाक्य ऐकवायचे कुछ भी हो सकता. आणि काही एखादी वस्तू फुटली, काही तुटलं, काही झालं छोड दो सारे को असं म्हणायचं. म्हणजे फॉरगिव्ह अँड फॉरगेट आणि पुढे जा तुम्ही, झालं होऊन गेलं विसरा पुढे चला. हा ॲटिट्यूड माझा नेहमी आहे कायम. म्हणजे घरात नवऱ्याची भांडण होत नाही असं नाही, होतं, पण मीच त्याला माफ करते. जरी माझी म्हणजे माझी चुकी नसते त्यांचीच असते. चल जाऊ दे, चल पुढे जाऊ दे. तू मनात नाही ठेवायचं, तुम्ही तुमचीच विष तुमच्या मनात पेरलं जातं आणि तुम्ही त्यात अडकून राहता. हे अडकणं नको, मोकळे व्हा, मोकळे व्हा. तर मोकळे व्हा हे तुमच्या हातात आहे, इश्यू नाही करायचा प्रत्येक गोष्टीचा, हे पहिलं. त्यामुळे हे मला लहानपणापासून शिकवलं गेलं. म्हणजे वडिलांचं अतिशय बारीक लक्ष असायचं आमच्यावर आणि त्यांनी जरी मुली असल्या तरी मुलांचा किंवा पुरुषाचा जो खंबीरपणा आहे तो तुमच्यात असला पाहिजे हा पहिल्यापासून. त्यामुळे बेसिक तुमचं एज्युकेशन झालं पाहिजे, मग तुम्ही काही करा. कोणीही असं सांगितलं नाही की तुम्ही अमुक करा अमुक करा, काही नाही. तुम्ही जे कराल त्यात टॉपवर जायचा प्रयत्न करा, एवढं मात्र कायम सांगितलं. आणि विद्यार्थी दशा सोडू नका हे कायम सांगितलं. त्यामुळे मानसिक ही जडणघडण आहे, हे आपल्यात लहानपणापासून होत असतात संस्कार. मला मुलगी झाली तेव्हा मी इतकी रडली होते घरी आले तेव्हा,
कारण 8 दिवस तेव्हापूर्वी हॉस्पिटलमध्ये ठेवायचे आणि घरी बापरी एवढेशा बाळाला मी कशी मोठी करणार आणि मी रडते आणि सगळे सेलिब्रेट करतायत बिअर बिअर पितायत आणि मी आले घा बघायला की काय झालं मी कोबडा करू मग नंतर लक्षात आलं की काय आपल्याला मोठं करताना काय केलं होतं हे संस्कार नंतर आठवायला लागतात संस्कार असा बसून दडात कोणी देत नाही पण हे आपल्यालाच आपलं जीवन जसं पुढे पुढे जातं तसं तसं आपल्याला त्या आठवणी जाग्या होतात आणि कसं ह्या प्रसंगातून बाहेर पडायचं ह्या एका कारणासाठी मला असं वाटतं आणि मला हल्ली काय झालंय खूप जणांना लग्नच करायचे नसतात मग लग्न केली तरी मुलं नको असतात कमिटमेंटच नको आहे कशाची जबाबदारीच नको आहे आणि मला खूप मुलं हवी होती पण माझ्या व्यवसायामुळे मला शक्य नाही झालं त्यामुळे मी दोघांवर थांबले कारण काय एकत्र कुटुंबात वाढलो ना मला भरपूर मुलं हवी होती असं घर नुसतं आनंद आणि मोर द मेरियर असा माझा पहिल्यापासूनचा हे आहे त्यामुळे मी गोकुळ हां म्हणजे मी एकटी नाही राहू शकत कधी मला सारखं सतत कोणतरी भोवती असावं लागतं नाही तर मी तरी पसारा तरी मांडून बसते आणि मग आवरायला लागते मला सुनील हो सुनील बर्वे फोन करतो हां काय काय करते काय नाही करते हो कुठला तरी ड्रॉवर आवडतो आणि खरंच असतं तसं तर म्हणजे मला असं वाटतं की का मूल व्हावं तर आपल्याला सगळं दोनदा जगता येतं असं मला वाटतं की आपण शाळेत शिकलो होतो ते आता मला काही आठवत नाहीये पण माझी मुलगी शिकते तेव्हा मला ते सगळं आठवतं आणि जास्त मजा येते रादर म्हणजे एकसुरी होत नाही आयुष्य असं मला नंतर वाटलं म्हणजे हे पण म्हणून मूल असावं असं मला वाटतं की एक वेगळा अनुभव आयुष्यात आपल्याला मिळतो हो ना नाही आणि अल्टिमेटली तुम्ही घरी आल्यावर काहीतरी एक माणूस लागतं ना आपल्या प्रेमाचं आपल्या साथीचं त्यामुळे हे सिंगल राहणं आणि का टाळतात म्हणजे त्यांना कमिटमेंटच नको इव्हन मला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं आवडत नाही आधीच तुम्ही सही करून मोकळे होता की म्हणजे तुमच्या मनातच माहिती आहे की तुम्हाला की आपल्याला काही देणं घेणं नाही असा वागला तो तसा वागला स्वतःवर काही दोष घ्यायचा नाही पण कॉम्प्रोमाइजेस करतच लाईफ शेवटी जगावं लागतं मला तुला तेच विचारायचं आहे बंधू मावशी तू 50 जास्त वर्ष काम केलंस आपण असं कितीही गृहीत धरलं की तुझ्यावर तुझं घर त्या दृष्टीने अवलंबून नव्हतं तरीसुद्धा काम करायला घराबाहेर पडताना कुठेतरी दोन गोष्टी मागे ठेवाव्याच लागतात अगदी काहीतरी कॉम्प्रोमाइज करावाच लागतो कुठेतरी मनात गिल्ट येतेच येत होती तुलाही खूप खूप गिल्ट येत कारण शेवटी व्यावसायिक जरी असले तरी पैशाची घरात गरज नसल्यामुळे मी हौशीच नटी होते त्यामुळे बघ बाई तू करते त्यामुळे मला असं प्रत्येक नाटक घेताना ना अनलेस मला आवडलं नाही तर मी म्हणजे आवडलं तरच मी घ्यायची आवडलं नाही तर अजिबात भानगडीतच पडायची की नाही नको आत्ता केलं त्याच्याविषयी पुढचं काय असेल ज्यातनं मला आनंद मिळेल परफॉर्मन्सचा आणि मग मुलांचं नुकसान करून किंवा घरचं सगळं कॉम्प्रोमाइजेस करत तर मला काही त्यांना आनंद मिळणार नसेल तर कशाला घर नुसतं पाकिटासाठी नको तर आपल्याला त्यातून आनंद मिळायला पाहिजे आणि नशिबाने असं झालं की माझा व्यवसाय आणि आनंद दोन्ही आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच एकाच वेळी मिळतं आहे पदरात पडतं आहे पण मी 20 रुपये 25 रुपये नाईटनी सुरुवात केली आहे आणि मला आठवते की मी प्रोफेशनल नाटक करून 3 झाल्यानंतरसुद्धा मी एका नाटकाचे 100 प्रयोग केल्यानंतर मोहन काकांना फोन करून सांगितलं मोहन वागते की मोहन काकांना 80 निदान 100 तरी करा माझी नाईट 80 रुपयाची म्हणजे एक प्रयोग करायचा त्याच्यासाठी आपलं घर सोडायचं मग दौऱ्यावर जा तरी सर तेच तर 80 ते 100 तरी करा असं मी त्यांना सांगितलं बघ तू आज तुझ्या पाकिटात 100 देणारच होतो मी असं ते म्हणाले म्हणजे त्यांनी ठरवलं असेल कदाचित की आता 100 प्रयोग येतात द्यावेत पण म्हणजे त्यातून जर आनंदही नाही मिळाला तर मग काय मिळणार ना पण खूप मोठी कमी प्रत्येक स्तरावर कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि गिल्ट फीलमुळे ना मी नेहमी 24 तासाचे 36 तास केले मी खूप ओव्हरवर्क करत होते त्यामुळे मला टाईम मॅनेजमेंट आणि काम करायची एक आदत म्हणजे झपाटा झपाटा कसं संपायचं आणि पुढे संपायचं आणि पुढे आणि त्यातसुद्धा मी मुलांना खूप त्यांना आवडायच्या त्या वस्तू खायला घातल्या खायला घातल्या वेगवेगळं शिकली खूप क्लासेस केले चायनीज क्लास केला अमुक केला तमुक केला बेकरी शिकली म्हणजे असं सगळं केलं मी हे सगळं करत मी एका महिन्यात मी 40-42 करत होते बराचसा पिरियड असा आहे की मी 40-45 शोज करत होते आणि सगळी वेगवेगळी नाटकं एकावेळी 3-3 नाटकं चालायची माझी कारण आधीच्या वर्षाचं त्याच्या आधीच्या वर्षाचं सगळी उत्तम नाटकं
आणि चांगली चालणारी नाटकं, त्यामुळे मग मला कधीतरी थांबायला लागेल. पण ह्या सगळ्यात अर्थात घरच्यांची मला फार फार मोठी मदत झाली. माझे सासू सासरे मुलं नवरा सगळ्यांनी इतकी मोलाची साथ दिली आहे की इम्पॉसिबल होतं त्यांच्या सहकार्याशिवाय. वर्किंग वुमनला घरच्यांचा सपोर्ट हवाच, पण ते तुमच्या हातात पण असतं. सगळ्यांशी चांगलं बोला ना, गोड बोलून आपलं काम साधणं हे सर्वात महत्त्वाचं खरंच. आता साधी गोष्ट आहे की हे जरा ते दे रे, यायला मी कशाला देऊ असं म्हणेल तू, हे जरा दे ना प्लीज, लगेच देतो बघू. म्हणजे तुम्ही कसं बोलताय तसा तुम्हाला रिप्लाय येणार ना. तुमच्या वागण्यावरती दुसऱ्याचं वागणं अवलंबून असतं. गिव्ह अँड टेक उगाच नाही आहे, ते खोटं नाही आहे, ॲक्शन रिॲक्शन. त्यामुळे खूप सोपं आहे चांगलं वागून तुम्हाला तुमचंही काम साधता येतं, गोडी गुलाबीनी राहता येतं. माझं कधीही म्हणजे मला सासू असे म्हणायचे की तू छान किती गोड सगळं मॅनेज करतेस, आणि त्यांनी नुसतीच मदत नाही केली, मुलं वाढवायला सतत ते होते. त्यामुळे मला ती काळजी नव्हती की त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होतील, त्यांना बघायला कोणी नाही असंही नव्हतं. त्यामुळे सगळं जमवत गेले, पण हे जमवावं लागतं. हां, पण हेच मी म्हणजे इथेच नवीन पिढी कमी पडते की त्यांना कॉम्प्रोमाइजच करायचं नसतं अजिबात. कुठल्या अर्थाने म्हणतेस तू? म्हणजे आता असं वाटतं की मी जर फायनान्शियली सिक्युअर्ड आहे तर मी कशाला त्याचं ऐकू, किंवा मी कशाला समजून घेऊ, किंवा मी कशाला ऐक. आता तर लग्न करायच्या आधीच अटी असतात, आम्हाला सेपरेट राहायचं आहे, तुझं फ्लॅट आहे का नाही, तुला गाडी आहे की नाही. मी लग्न केलं तर म्हणतो अक्षरशः 100-150 रुपये कमवत होता. कोणाच्या तरी अंडर वकिली करत होता तो, ते महिन्याला 100 रुपयाचं स्टायपेंड देते, 100, 150, 200 काय असेल ते. बऱ्याच वेळा असा प्रसंग आला की जेव्हा आम्ही सेपरेट राहायला लागलो, सासू सासऱ्यांबरोबर तेव्हा काही हे नव्हती, पण सेपरेट राहायला लागलो तेव्हा कधी कधी महिना महिना कामच नवीन यायचं नाही. एखादा 15 दिवस काम नाही आलं तर मग मी सांगायचे बघ हे कपाट भरलं आहे ना धान्याचं, चालेल बाई. तेव्हा मला महिन्याला 250-300 रुपये मिळत होते 10 प्रयोग केले तर. अशी वेळ होती, पण हल्ली कॉम्प्रोमाइजच करायचं नाही आहे. फायनान्शियली सिक्युअर्ड म्हणजे यू आर नॉट सिक्युअर्ड. इफ यू आर मेंटली सिक्युअर्ड देन ओनली यू आर सिक्युअर्ड. खरे, नुसतं पैसा कमावला म्हणजे मी स्वतंत्र झाले असं नसतं. आणि स्वातंत्र्याचे प्रत्येकाच्या कल्पना म्हणजे ह्याच आहेत का, की मला जसं जगायचं तसं जगायचं, मला सिगरेटी ओढायची मी ओढणार, मला सिनेमे बघायचे मी बघ ना. पण हे तुला चांगलं वागूनसुद्धा का मिळवता येतं, तुला संसार करूनसार करता येतं. तर तुम्ही किती देताय त्यावर समोरचा तुम्हाला देणार ना. नाही, जबाबदारी नाही नकोय हे खरंच. हां, म्हणजे मला भीती वाटते आता पुढे कुटुंब व्यवस्थित काय होणार आहे, फार मोठा प्रॉब्लेम आहे. मला त्या दिवशी वकील सांगत होते की रजिस्ट्रेशन लग्नाचं करण्याऐवजी डिवोर्सचे केसेस जास्त आहेत, रोजच्या दुप्पट आहेत. बापरे, ब्रेकचं रजिस्ट्रेशन करायला. पण ह्याचं कारण असं म्हटलं जातं, कारण बायका आता इंडिपेंडेंट व्हायला लागले आहेत, तर असं खरंच आहे का? पण इंडिपेंडेंट म्हणजे काय, फक्त पैसे कमावणं, सतत काही म्हणजे नाव कमावणं एवढंच आहे का? त्याच्या मागे सपोर्ट सुद्धा लागतो ना. हा सपोर्ट तुम्हाला एकट्याने किंवा फ्रेंड्सबरोबर राहून नाही मिळत. सपोर्ट मिळण्याचं एक शक्ती आहे ती खरं तुमची, तीच तुम्ही घालवून बसताय. तर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करा, काही वाईट नाही आहे त्यात कॉम्प्रोमाइज करणं. एव्हरी लेवल नवऱ्यालाच होतं तेवढंच कॉम्प्रोमाइज करायला लागतं संसार करताना. त्यांनाही बाई जाते दुसऱ्या घरात आपलं घर सोडून, त्यामुळे तिला जास्त करायला लागतं कॉम्प्रोमाइज. आणि मैत्री असते तो ठीक असतं, एकत्र राहायला लागल्यानंतर खरे स्वभाव कळायला लागतात, मग खूप ताणतणाव निर्माण होतात. पण त्यातून बाहेर पडायचं, खूप ताणायचं नाही, म्हणजे म्हटलं ना इश्यू नाही करायचा कुठल्याही गोष्टीचा. आपल्या राजकारणाची तीच आहे सध्या अवस्था, काय चाललंय प्रत्येक गोष्टीचा इश्यू. आणि चॅनल्स तर इतके वाईट आहेत ना, सगळे वाढवतात वाढवतात सगळे, त्याला खतपाणी घालतात, त्यांना त्याचं पैसे मिळतात. त्यामुळे बघ ना, आताच्या सगळ्या चॅनल्सवरती चाललेले सिरियल्स असेच आहेत. कोणाला काही समाजाचं काही आपण चांगलं करावं भलं करावं असं काही नाहीच आहे त्यात. सगळ्या बायकांना विलन करून टाकलंय. पण तू हे 12-12 दिवसांचे दौरे करायचेस ग मुलं लहान असताना,
म्हणजे मला असं वाटलं की कधीतरी असं नाही का झालं किंवा असं होतही असेल कदाचित की एक नाटक खूप उत्तम आहे पण आत्ता माझी मुलं लहान आहेत तर मी हे नाही करत, असं कधी तुला करावं असं वाटतं? फक्त पहिला एक वर्ष मी हे 6 महिनेच म्हण, खरं तर मी अखेरचं 16 नाटक केल्याच्यावेळी तर 3.5 महिन्याची होती स्वप्ना, आणि मग 14 दिवसांचा दौरा केला होता कोकणाचा मला आठवतंय, तेव्हा तर STD बूथसुद्धा नव्हते, ट्रंक कॉलवरती एखाद्या वाण्याकडे ट्रंक फोन असायचा जुना, आणि तो लागला तर लागला नाही तर तुम्हाला 2-2 दिवस घरच्यांशी संपर्क पण नसायचा, आणि 3 महिन्याची 3.5 महिन्याची मी सोडून आले होते, पण कमिटमेंट आणि विजया मेहता दया डोंगरे मी त्या पण आपापल्या मुलांना सोडून फॅमिलीला सोडून फिरतायत, कारण कमिटमेंट, शो मस्ट गो ऑन नाटकाची कमिटमेंट, सो ही कमिटमेंट तुम्ही मानाल तरच तुम्ही पुढे जाल ना, कमिटमेंट मानायचीच नाही म्हटल्यानंतर मी सोडून आले असते परत अर्धवट, पण नाही कमिटमेंट, ही कमिटमेंटच नको आहे आताच्या मुलांना, काय प्रवास हॉरिबल होते प्रवास, ट्रकमधनं 2 बर्थच्या खाली झोपायचो, सिनियर सगळे वरती झोपायचे सीट्सवर, म्हणजे त्यालाही काही आमचं काही ऑब्जेक्शन, 2 बायका झोपायच्या झाल्या कैची मारून झोपायच्या, एकीचं डोकं तिकडे एकीचं इकडे अशा मधल्या सीटच्या मध्ये झोपायचो, त्यामुळे आणि इतके घाणेरडे लॉजेस होते त्यावेळी, ते बाथरूमसुद्धा वाईट, एकदा तुम्हाला जवळजवळ मी 7-8 वर्ष काढल्यानंतर एकदा आमचे मनोहर कदम जेव्हा मोहन काकांचे मॅनेजर होते चंद्रलेखाचे, त्यांना मी म्हटलं बडोद्यासारख्या ठिकाणी म्हटलं किती घाणेरडा वेळ लाज, आणि आंघोळ करायला तो पूर्वीच्या अशी मोरी असायची ना अर्धी तिथेच, बापरे हो, आणि मग बाहेर कॉमन हे, तर म्हटलं जरा बघा ना वेगळं काहीतरी, पहिले मी पैसे देते पण नको हे, ते म्हणाले अहो डॉक्टर लागू पण ह्याच, म्हटलं त्यांना राहू दे ते पुरुष आहेत मला नाही जमणार, म्हटलं मी पैसे देते पण माझी सोय दुसरीकडे करा, पण तुला सांगू का बंधू मावशी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि चीड येते या गोष्टीची, आम्ही कुठलीही गोष्ट जर मागितली ना किंवा डिमांड केली ना तर आम्हाला हमखास असं ऐकावं लागतं की आमच्या आधीच्या ऍक्ट्रेसेसनी नाही का हे केलेलं, पण तेव्हाचा काळ वेगळा होता ना हो ना, आणि हे जर सांगितलं तर आम्ही उद्धट ठरतो आहे ना, ते पूर्वीचे उदाहरणं दिली की जसे पूर्वीचे सगळेच चांगले होते आणि आताचे सगळीच वाईट आहे अशी पिढी नसते, तुम्ही काळाबरोबर पुढे जायलाच पाहिजे ना, तर काळ बदलला आहे तर वाय वाय कॉम्प्रोमाइज ऑन दिस थिंग, हां मग तर टॉयलेटसुद्धा नसतात बघ ना, हो म्हणजे मी विजया मेहता वगैरे आम्ही दौरे करताना म्हटलं कसं जायचं टॉयलेटला, म्हणजे काही नाही ग चल चल असं करून, आणि त्यावेळी काय करणार, आणि आम्हाला आमच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की कुठेही जायला लागलं तरी हरकत नाही जा पण तुंबावून ठेवू नका, खरंच आहे का, पण इतकी वाईट परिस्थिती होती, पण आज बदलली आहे, नाही बदलली आहे म्हणजे आता अवेलेबल आहेत निदान हायवेला काही गोष्टी किंवा हॉटेल्समध्ये कंपल्सरी केलं आहे, पेट्रोल पंपवर कंपल्सरी केलं आहे गव्हर्नमेंटने की असावं, आता ते चांगलं ठेवणं स्वच्छ ठेवणं आपल्याच हातात असतं येणाऱ्या लोकांच्या, आपल्याकडे तो सिविक सेन्सच नाही आहे तर आपण तरी काय करणार त्याला, पण निदान काहीतरी आहे एक बंद खोली तर मिळते तुम्हाला जायला एवढंच, पण बाकी थिएटरची सुद्धा रंगभूमी तुम्ही रंगमंदिर म्हणता कुठल्याही शिवाजी मंदिर किंवा कल्याणचं कुठलं आहे ते डोंबिवलीचं रंगमंदिर म्हणतो आपण ना, आणि त्या मंदिराच्या पायऱ्या चढताना सुद्धा त्याच्यावर पाऊल टाकावं असं वाटत, शेवाळ आलेलं बिल्डिंगला घाणेरड्या म्हणजे कुत्र्यांनीशी सू केलेले अशा कल्याणचं थिएटर, मी म्हटलं अशा का मी करू हे अशा ठिकाणी प्रयोग का करावा, आता तरी नाट्य परिषद बरीच सक्रिय झाली आणि ते मागे लागले, मी तर सबंध शूट केलं होतं आणि एकनाथ शिंदेनं पाठवलं होतं ते की बघा या थिएटरची अवस्था, नुकतेच ते झाले होते, लगेच त्यांचा रिस्पॉन्स आला, स्वतः फोन केला, आता काय थिएटरमध्ये फरक पडला आहे की नाही मला माहिती नाही, कारण त्याच्यानंतर मी कल्याण आपले प्रयोग नाही केले, सध्या बरं आहे मी सध्या बरं आहे ना, पण बिल्डिंगमध्ये काही फरक पडलेलं नाही, आणि ते कॉर्पोरेशनचं आहे म्हटल्यानंतर इतकं घाणेरडं बरं पाय कडी लावताना त्याचा पत्रा इतका तो पातळ असतो की त्याला आपल्याला कापलं जातं माहिती अगं, लेडीज मेकअप म्हणजे पैसे घ्यायचे आणि चांगली द्यायची नाही वस्तू आणि पैसे खिच्यात घालायचे, लेडीज मेकअप रूमच्या खिडक्यांना पडदे नसतात, हे किती बेसिक आहे, AC नाही पडदे नाही, आपल्या बसेस सुद्धा ग आता करायला पाहिजे ना नाटकाच्या बसेस अपडेट, परवडत नाही ट्रान्सपोर्टचा खर्च, त्यामुळे आता छोटे छोटे प्रवास तर म्हणजे कोल्हापूरसारखा प्रवास गाडी घेऊनच करतो, मग काय करू, निदान आपल्याला आपल्या सोयीनी तरी तो हो निदान आपल्यासाठी तरी, तर मी तुला असं म्हणत होते की सेफ्टी हा पण एक इश्यू असायचा ना, कारण तुम्ही एवढे दौरे करायचा
आता आपण म्हणतोय थिएटरबद्दल किंवा टॉयलेट्स नाहीत वगैरे, पण अदरवाईज सुद्धा प्रवासामध्ये किती नाही, मुंबईत सुद्धा प्रयोग करून येताना रात्री एक दीड दोन वगैरे वाजले, कारण तेव्हा 9:30 प्रयोग असायचा, ते संपला की मग तिथे कढी खिचडी किंवा असं काहीतरी जेवण असेल, पिठलं भाकरी वगैरे थिएटरवरती. पूर्वी आता तर कोणी विचारतच नाही, जेव्हा घरी जेवायचं तर जेव्हा वगैरे असंच असतं, पण ते करून घरी पोचेस तर 1:30 वगैरे 2 वगैरे वाजायचे, आणि तेव्हा काही वाटायचं नाही, भीती नाही, काळजी नसायची. पण मला एकदा आठवते बाळासाहेब ठाकरेंनी मला शिरीषण मी काय म्हणजे लाल त्याने मुलगीच म्हणले होते अगदी, काय भूत म्हणायचे मला ते, तर ते काय भूत कुठे म्हणून शिरीषला विचारायचे, तर ते मला म्हणाले की तू एवढी उशिरा येतेस ते घरी वगैरे, तुम्ही मी हे देऊ का लायसन्स हे काढून देऊ, नको माझाच पहिला कोण होईल म्हणे, तर त्यांनाही त्यावेळी अशी काळजी वाटायची म्हणजे मला त्याच्यावर आठवण झाली. पण आता तेवढी सिक्युरिटी खरं म्हणजे वाटत मुंबईसारख्या ठिकाणी काही भीती वाटत नाही, पण दिल्लीसारख्या शहरांमध्ये खूप अगदी मारण मोकळं खूप ठिकाणी असतं, अशा मोठ्या सिटीजमधनं जरा तिथे फार जागा रिकाम्या आहेत, इथे तर खूप गजबजाट आहे तसा, त्यामुळे तशी भीती नाही वाटत. पण हे बाहेरनं आलेली जी माणसं आहेत ना टॅक्स्या चालवणारे, विशेषतः उबर बिबर, त्यांनी मी कधी जात नाही, आणि गेले ना टॅक्सीत, टॅक्सीने कधी गेले की मी नेहमी पुढे बसते, नेहमी पुढे बसते, त्याचाच पसार होतो, निघालो म्हणजे आगे बैठणार, मला नवराच म्हणतो तू का पुढे बसते, मी त्यांच्या घरच्या गप्पा करते. मला एका आता परवा गेटवे ऑफ इंडियाला गेले, माझ्या घरून मी गेटवे ऑफ इंडियाला पोहोचेस तर मला सगळं कळलं, हा झारखंडचा आहे, त्याच्या घरी कोण कोण आहे, हा कधी जातो तिथे त्यांना भेटायला, इथे कोणाबरोबर राहतं, 3 माणसं राहतात एकत्र, मग खाना नाही, रोज तू बाहेर खाते हो, कुत्तो बनाव, मग असं करून मी सगळं खानदान त्याचं कळलेलं असतं मला, ते प्रत्येक वेळी पुढे बसते, सगळ्यांशी गप्पा मारते, सगळ्यांना मोकळं करते, त्यांनाही वाटतं आपलं कोणतरी आस्थेनी काळजी घेणारं भेटलं आहे, हे मला माणसं जोडणं खूप आवडतं, त्यामुळे माझी भीती नाही वाटणार. आणि अगदी असं वाटलं की काहीतरी आहे तर मी हां का ड्युटी पे हो पोलीस स्टेशन मी हो असं अच्छा अच्छा नाही मी असे असे यहां से वहां जा रही असं सांगून खोटं काहीतरी करायचं फोन, की त्याला वाटतं की हां पण तरी असेल. नाही पण ते काय अगं की आता जरी ह्या सगळ्या सेफ्टीच्या हे वाढलेल्या असल्या आपल्याकडे, काय तुम्ही फोनवर तुमची ट्रिप शेअर करू शकता वगैरे सगळं असलं, तरी मुळात जी बसली आहे तिच्या वागणुकीत जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याला काय करणार, त्याला काय करणार. आणि आत्ताचं जे काही चाललं आहे ना सध्या, मला असं वाटतं आपल्या अपब्रिंगिंगमध्ये आईवडिलांचा फार मोठा हात असायला पाहिजे मुलाच्या मुलांना, स्पेशली मुलांना मोठं करताना, कसा बायकांच्या विषयी रिस्पेक्ट त्यांच्या मनात आला पाहिजे. शिवाजी महाराज म्हणायचे तसं आई आई वाटली पाहिजे, ही आई बहीण बायको सोडून सगळ्या वाटल्या पाहिजेत, स्त्रीची रूपं सगळी दुर्गा, रिस्पेक्ट लेडी ज्याच्या तुम्ही पोटातून येता जन्माला येता, त्यामुळे तिच्याविषयी जर आदर नसेल ते काय जे चाललं आहे ते चाललं आहे, हॉरिबल आहे. आणि त्याला मला असं वाटतं की अपब्रिंगिंगमध्ये की ना शाळेच्या शिक्षणात नाही नुसतं उपयोग, पालकांना शिक्षण दिलं पाहिजे की तुम्ही मुलांना मोठं करताना विशेषतः पुरुष जमातीला काय त्यांच्यामध्ये कसं त्यांना स्त्रीविषयी आदर वाटावा याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे. आणि हे संस्कार आहेत, बसून शाळा नाही घ्यायची, तुमच्या वागणुकीतून पण दिसलं पाहिजे, फारच हॉरेबल आहे, भयंकर आहे. वंदुमावशी मला एक सांग की तू एवढी वर्ष म्हणजे 50 पेक्षा जास्त वर्ष काम करतेस, अनेक ठिकाणी अजूनही आपण असं दृश्य बघतो, म्हणजे आम्हाला सुद्धा हे अनेकदा बघायला मिळतं की आपल्याबरोबरचे जे पुरुष असतात, जे सहकलाकार आपले पुरुष असतात, ते शूटिंग संपल्यानंतर, प्रयोग संपल्यानंतर मॅनेजर लोकांबरोबर म्हण किंवा शूटिंगच्या इथल्या महत्त्वाच्या लोकांबरोबर म्हण, रात्री जेवायला जातील, दारू प्यायला जातील, ते त्यांच्या ॲडजस्टमेंट्स करून घेतात, ते पैशांच्या ॲडजस्टमेंट्स करून घेतात, तारखांच्या ॲडजस्टमेंट्स करून घेतात, त्यांची कामं होतात. आपण बायका असतो, आपण ह्या काही गोष्टी करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या अनेक गोष्टी ह्या मागे पडतात, ॲडजस्टमेंट्स होत नाहीत, कामं आपली होत नाहीत, तर तुझ्या बाबतीत सुद्धा कधी असं व्हायचं का? आपणच खंबीर राहिलं पाहिजे. मी कधीच असं सुरुवातीला मला असं वाटायचं की आपण इनसिक्युअर आहोत का काय, आणि जेव्हा वाटायला लागलं ना तेव्हा आय पुट माय फूट डाऊन,
की नाही. इव्हन पैशाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे अजूनही, जे म्हणतात ना हॉलिवूडच्या बायका अजून फाईट करतात की पुरुषांच्या आणि बायकांच्या मेन रोल करणाऱ्या बायकांच्या ह्याच्यात सुद्धा एवढी तफावत का? तर ते आपणच आपलं स्थान निर्माण केलं पाहिजे जे प्रत्येकीच्या हातात असतात. तेव्हा जरी हा हा हू हू केलं तरी ते बघ ही लिमिट आहे बस, त्याच्या पुढे नाही. हे प्रत्येकीच्या वागण्यावर असतं, तुम्ही जसं वागाल तसं. मी तर एका सिरियलमधनं 7 वाजता निघून गेले संध्याकाळी, मी 6 महिने गॅप घेतली होती त्या सिरियलमधनं, आणि मला इतकं हे केलं की नाही आता छान झालं आहे बंधू, ये तू, तुझ्यासाठी तू जो रोल करत होतीस तोच आता वेगळा खूप टर्न दिला आहे त्याला, खूप मागे लागले तेव्हा नाही आम्हा जरा ये तू कर. आणि मी गेले, बाकीची सगळी पात्र म्हणून बदललेलीच होती, आणि सगळं वातावरणच म्हणजे जे कौटुंबिक वातावरण मी असताना होतं तेच बदललंच होतं. आणि मला सांगितलं की पाळण्यात झोपलेलं बाळ आहे त्याचा गळा दाबायचा, म्हटलं मी नाही करणार, मी चालले, म्हटलं सोडली सिरियल. ज्या दिवशी जॉईन केली 6 महिन्यानंतर त्याच दिवशी मी निघून गेले, काही करा तुम्ही, मी नाही करणार, मी निघून जाते, माझी वेळ झाली मी निघून जाते, मी जा रही हूँ, मी सांगितलं होतं मी 7 वाजता जाणार आहे, मी 8 वाजता जाणार आहे, मी जाणार, मग तुम्ही काही करा. रात्री 12 वाजता मला फोन करून सांगायचं नाही की उद्या तुमचं सकाळी 7 वाजता, तर तुम्हीच ठरवायला पाहिजे आणि करता जा. म्हणजे मी बघितलं हिंदी चॅनलमध्ये चालायचं असं, म्हटलं आपणच का असे मिंदेसारखे, तेव्हा तुम्हीच ठरवा. आणि एकमेकांवर दारू पीत बसले म्हणजे काय तुमची ॲडजस्टमेंट करायची का आणि आमची नाही, तर ते तुमच्याच हातात आहे. पण अल्टिमेटली तुम्हाला तुमचं स्थान निर्माण करायला लागतं आणि ते करण्यासाठी तुमचा ॲटिट्यूड तसा पाहिजे आणि स्पष्ट बोलणं, स्पष्ट बोलणं हे सर्वात बेस्ट आहे. अजिबात आता कोणाचा तरी मध्ये मला फोन आला, तुला कशाला मी ओळखू, आपण काय काम केलं असेल कधीतरी, व तुमच्याकडे माझा नंबर नाही, मी का ठेवू तुझा नंबर, असं मी त्याला बोलले, का मी ठेवू तुझं कोण, म्हणजे मी स्पष्ट बोलते का अरे केव्हा तरी झालं ना. आता मी नावं घेत नाही पण मला मध्ये एकदा एका माणसाचा फोन आला आणि काहीतरी असंच पैशांचं वगैरे बोलणं सुरू झालं, तर म्हटलं तुम्ही मला का म्हणजे वाढव म्हणजे जास्त पैसे, नाही आता एवढेच ठरलेत. म्हटलं कुणी ठरवले, ठरलेत म्हणजे कुणाचे ठरलेत, नाही का ठरलेत, म्हटलं तर नाही आता ते गणपती आहे, मग त्याच्यानंतर दिवाळी आहे, ह्याला झालं 1-2 महिने, तर मग त्या दिवसांमध्ये मग मॅडम तुमच्या सुट्ट्या असतील ना बऱ्याच. म्हटलं म्हणून तुम्हीच असं ठरवलं की मग आपण यांचे पैसे कमी करायचे का, कारण ह्यांच्या सुट्ट्या असतील, ह्यांना घरगुती कामं असतील, ह्याला काय अर्थ आहे. म्हटलं माझ्या घरी गणपती जर नसतील आणि मी ते 2 दिवस जर शूटिंगला यायला तयार असेल तर मग तुम्ही मला जास्त पैसे द्याल, किंवा मी दिवाळीच्या दिवसांमध्ये शूटिंग करणार असेल तर तुम्ही मला जास्त पैसे द्याल, हे कुठलं लॉजिक आहे. म्हणजे आपलं स्थान आपणच निर्माण करायला लागतं आणि हे प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्याच बाबतीत, एकूणच समाजात वावरताना. पण सतत ना बंधू मावशी, त्याच्यामुळे एक आपण भांडकुदळ होत, आपण आगाऊ होत, असं एक काहीतरी असू दे ना, कोणाचं का जाते काय तुमची प्रतिमा निर्माण करेल तर बरं आहे ना, जर 4 हात लांब राहिले तर बरंच, तर आणि तसं चांगलं पण वागता येतं आपल्याला. म्हणजे मी जर स्पष्टवक्ती आहे पण मी तेवढीच वॉर्म पण आहे ना, पण ज्याला त्याला त्याची त्याची जागा दाखवली. आणि सांगू भक्तीचा ॲटिट्यूड असा होता, कोणतरी आलं मी आणि ती दोघी मेकअप करून बसलो होतो शिवाजी मंदिरला, नमस्कार मॅडम, नमस्कार, ओळखलं का मी तुम्हाला ओळखू. आता मी कुठेतरी जेनीवाला होते आणि एक बाई मला भेटली आणि ती म्हणाली आठवतं का सांगलीला मी प्रयोगाला आले होते, तिसऱ्या अंगात अशी कडेला बसले होते तुमचा प्रयोग, शिरीष असं बघतच बसले काय बोलते बाई, असं कसं होऊ शकतं. ते त्या आपली प्रेमापोटी बोलत होती ती, आणि त्यावेळी कौतुक वाटतं आपल्याला की अरे बाबा छान, पण ते असं कसं होऊ शकतं ना. तू आत्ता ते त्या सिरियल मधल्या त्या एका प्रसंगाबद्दल बोललीस, तर मला तुला असं विचारायचं आहे की एवढी वर्ष तू मराठी रंगभूमीवर प्रामुख्याने काम केलंयस, मराठी नाटकातल्या बायकांच्या भूमिका किंवा बायकांच्या प्रतिमांमध्ये बदल होत गेलाय का? बदल होत गेलाय, डेफिनेटली कुलवधूपासूनच गेला आहे. आणि खरं म्हणजे पूर्वीच्या नाटकांमधली सोची की सगळ्या होत्या ना, म्हणजे आपल्या सिंधू वगैरे, आता नाही, तशा खूपच प्रतिमा बदलत गेली आहे.
आणि मी आय ऑलवेज लुक फॉरवर्ड की काहीतरी वेगळं पुढे जाणारं, पाऊल पुढे टाकणारं. असं माझं एक सोनचाफा नाटक होतं, त्यातली माझी भूमिका मला खूप आवडायची. ती अशीच होती की खंबीर, नवऱ्याच्या निधनानंतर सुद्धा स्वतः शिवणकाम करून मुलाला मोठं करते. तिचा आजोबा आणि बाप गेला आहे आता वॉरमध्ये, पण आजोबा संस्थानिक आहे आणि हे तिला माहिती आहे, मुलाला माहिती नाही. पण तो शेवटी आजोबा येतो ज्याने हाकलून दिलं असतं की सामान्य बाईशी लग्न केलं म्हणून, ती अटी घालते त्याला. एवढ्या ह्या अटी मान्य असतील तर घेऊन जा, कारण त्याचं बालपण, त्याचं छत्र मला गमवायचं नाही, त्याला त्याचं मिळत आहे. ते तर तो असा तो तेव्हा पण मला ते मिळालं, चार चौघी नाटकातनं मिळालं. त्यामुळे इव्हन मी ती एक पण इव्हन पत्त्यांचा बंगला आत्ता इव्हन आत्ता पत्त्यांचा बंगला चार चौघी नंतर नाही मी कुठलं केलं होतं सातव्या मुलीची सातवी मुलगी तो सर किती वेगळा वेगळी भूमिका होती. मला भक्ती म्हणाली तू कोसोकोय केलं म्हणून मला आवडलं छान, तू पटो ना पटो आहेत प्रोफेशनल विचेस आणि माणसानी अभ्यास करून जगातला संबंध विचक्राफ्टवर ते अभ्यास करून त्यांनी अनुमान काढलेलं आहे अशोक पाटोळेने लिहिलेलं आणि खूप वेगळी आणि छान भूमिका मला करायला मिळाली. मी केली, पटलं न पटलं किती कन्व्हिक्शन तुम्ही करताय ह्यात तुमचं कौशल्य आहे. जसं डॉक्टर लागूबाल नेहमी म्हणायचं की मला सुंदर मी होणार, मला स्वतःला आवडलेलं नाही आहे पण मी पुलांना सलाम करण्यासाठी हे नाटक केलं, पण जेव्हा करायचे तेव्हा कसले कन्व्हिक्शननी करायचे, मग अगदी ठरवून गिरकी घ्यायचे, ठरवून म्हणजे प्रेक्षकांसाठीच नाटक करायचं ना. सो हे कन्व्हिक्शननी मांडणं तुम्हाला पटवून पटवून तू तुझा प्रश्न काय होता आणि मी काय बोलते बरोबर आहे. मला हेच म्हणजे वेगवेगळ्या भूमिकांमधनं मला नेहमीच काहीतरी अभिनेत्री नाटक माझं होतं, जवळजवळ माझ्या आयुष्यावर बेतलेलं नाटक. तर त्यातसुद्धा मला काही जे वाटलं ना की जरा लॅक आहे किंवा रंग उमलत्या मनाचे वसंत कानेटकरांनी लिहिलेलं की नवऱ्याच्या जाण्यानंतर मुलाला मोठं करताना आई मुलाचं नातं कसं असतं आणि मुलाला त्यावेळी वयात येताना जे प्रॉब्लेम येतात ते त्याला कोण सांगणार, किंवा आई एखाद्या मुलाशी मैत्री करते म्हटल्यानंतर डॉक्टरच्या प्रेमात पडली म्हटल्यानंतर त्याचं खवळणं मग त्याला परत कसं ताळ्यावर आणायचं. सो हे सगळेच मला नेहमी माझ्याही स्वभावांना पैलू पडत गेले, कारण मी इतकी चांगली चांगली नाटकं केली आणि मडकं असतं त्याला अशा हो त्या भूमिकांमधून काहीतरी आपण काहीतरी मिळवतोच तसंच झालं ते. तू तितक्याच कन्सिस्टंटली विनोदी भूमिका पण केल्यास आणि मला एक नेहमी वाटतं की आपल्याकडे दुर्दैवाने अजूनही मराठीमध्ये किंवा रादर आपल्याकडे अनेक ठिकाणी विनोद हा स्त्रीच्या शरीरावर अवलंबून असतो, मग ते वजनाच्या संदर्भातले असतील किंवा त्या तेल लावून वेण्याच केलेल्या असतील काहीतरी, कुठेतरी ते विद्रूप दिसणं, कुठेतरी काहीतरी त्या स्त्रीला लोक हस्त प्रॉपर्टी म्हणून स्त्री वापरली जाते आणि विनोदी भूमिकांमध्ये. पण तू ज्या विनोदी भूमिका केल्यास एक तर तू अजिबातच तशी दिसत नाहीस, तू सुंदर स्त्री आणि विनोदी भूमिका अशा करत होतीस जे रेअर होतं. काय वाटतं तुला या विनोदी भूमिका स्त्रियांच्या? माझी मुळात सुरुवातच विनोदी नाटकातनं झाली आणि त्यामुळे मला फार प्रशिक्षण चांगलं मिळालं. तर मंगला संगिरी, मनोरमा वागळे या एक से एक अव्वल बायका होत्या, पद्मश्री धुंडीराज आणि स्वभावाने पण विनोदी तर होत्याच होत्या, मोकळ्या ढाकळ्या होत्या आणि अशा संसारात वाढल्या होत्या की त्यांना म्हणजे जे आपण म्हणतो की बंधनात अडकलेल्या नाही, सगळं सांभाळून स्वतःची एक व्यक्तिमत्व तयार केले अशा आणि विनोद बुद्धी असलेल्या अशा बायकांच्या मध्ये मी 3.5 महिने तालीम करून आणि माझ्यातला एक स्वतःतला मिश्किलपणा त्या भूमिकेसाठी खूप कामाला आला होता, त्यामुळे मला विनोदबुद्धी पहिल्यापासून आहे. एक तुला गंमत सांगते, पु ल देशपांडे आमच्याकडे खूप यायचं ना भाई, तर एकदा नेपेन्स रोडला आमच्याकडे राहायला आले, एक दिवस राहिले आमच्याकडे आणि मग म्हणाले दुसऱ्या दिवशी मला कॉलेजला मी हिला सोडतो माणिक आणि मग मी जाईन पुण्याला निघून. तर मला नेपेन्स रोडहून त्यांनी SNDT सोडलं, तेवढ्या एक अर्धा पाऊण तास काय लागला असेल त्याच्यात खूप गप्पा झाल्या आमच्या, म्हणजे 1-on-1 फक्त आमच्या अशा गप्पा, नाही तर मग आई आणि हे मंडळी असताना गाण्यावरती अशा अशा मैफिली चालायच्या ना.
तर ते म्हणाले माणिक, त्यांनी घरी गेल्यानंतर फोन केला, माणिक अगो बायकांवर विनोद मी खूप केले पण बाईला विनोदी बुद्धिमत्ता असते हे मला पहिल्यांदा कळलं. असं त्यांनी आईला फोन करून सांगितलं. काय विनोदी आहे तुझी मुलगी, म्हणाले मला आदर वाटतोय तिच्याबद्दल, असं त्यांनी आईला फोनवर सांगितलं. तर आईला कळलंच नाही काय बोलली असेल आणि काय झालं असेल तिचं. त्यामुळे आई म्हणाली अगं तू काय बोललीस, म्हणलं मला नाही माहिती मी काय बोलले बाई, एवढं मला काय अगदी आठवत नाही पण मी ते बोलत मी बोलत होते आणि ते हसत होते. उलटं झालं म्हटलं की ते बोलतात युजली आणि आपण हसतो ना, तर म्हण तसं झालं. आणखी एक प्रसंग तेच होते त्यावेळी, आणि जितेंद्र अभिषेकी भाई होते, वसंतराव देशपांडे आणि माणिकबाई, असे नाट्यदर्पणच्या एका मोठा जो महोत्सव व्हायचा ना त्यातल्या संगीताचा प्रोग्राम होता, नाट्यसंगीताचा, आणि त्याच्या आधी एक नाटक झालं होतं. तर ते भाई आणि हे सगळे मी आईला सोबत म्हणून गेले होते, तर चाललं होतं ते कुठे काय ठेवायचं आहे, स्टेज कसं लावायचं आहे वगैरे. तर तिथे आधीच्या नाटकाचं सेट काढणं चाललं होतं आणि खूप खिळे पडले होते खाली. तर पुलं म्हणाले का वंदना थांब बघ तिथे खूप खिळे पडले. म्हटलं खिळे नाही आहेत, आधीच्या नाटकाच्या चुका आहेत त्या. तर त्यांनी मला असं उचललं अगं काय म्हणजे तेव्हा म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की ते विनोद बुद्धी आहे. पण विनोद बुद्धी असायला लागते मग असा सहज कोणी म्हणजे विनोद. आता सगळ्यांना माझी विनोदाची माहिती आहे पण तो विनोद निर्माण करणं आणि विनोद आहे तो लोकांपर्यंत पोचवणं यात खूप फरक असतो. स्वतः विनोद करणं पण आहे तो सुद्धा जर तुम्ही नीट पोचवलं नाही, जसं विजयाबाईंचं झालं होतं, त्यांना एक विनोद सांगायचा असायचा ना, अगं मी एक जोक सांगते असं करून तो शेवटच आधी सांगायचा आणि मग अगो बाई चुकलंच माझं मी उलटा सांगितलं असं करून, म्हणजे तो सांगताना सुद्धा त्याची गंमत घेत तुम्ही सांगितलं नाही. त्यामुळे ते माझ्यात उपजत होतं, माझा स्वभाव मिश्किल पहिल्यापासून असल्यामुळे मला ते जाणवलं. आणि एक विनोदी अभिनेत्री मिळाली रंगभूमीला, एक अशी नाही आली, एक रंगभूमीला एक उत्तम अभिनेत्री मिळाली असं त्यावेळी लिहून आलं होतं सगळं. जी चांगले विनोद करू शकते, विनोदी भूमिका ही चांगली. नाही तसं नाही, एक उत्तम अभिनेत्री मिळाली आणि त्यामुळे उत्तम अभिनेत्री मिळाली म्हणजे विनोदी अभिनेत्री नाही मिळाली, मग आपण एका साच्यात नाही अडकायचं हे मी ठरवून टाकलं होतं. म्हणजे प्रत्येक वेळी मी दरवेळी काय ह्याच्यापुढे काय आणि स्वतःचं खूप मला घालायला आवडतं. जसं मी ते रंगवमल त्या मनाचं नाटक केलं तेव्हा मला असं वाटलं की मी पाहिलं होतं आहे भारती म्हणजे मोठी बहीण, तिचा मुलगा नवऱ्याच्या डेथनंतर तिथे जे होते शिरीषची बोलली होती की मला कळत नाही याला काय ह्याच्या मनात, तेव्हा शिरीषने मदत केली तिला. पण ती फोटोशी बोलायची विजूच्या आणि तू गेलाच आता माझं बघ काय चाललंय आता मला कळत नाही आता ह्या प्रकारात मी कशी वागू असं. तर ते मी वसंतरावना सांगितलं, वसंतराव म्हणाले छान आहे बघ तुला काही सुचतं आहे का. मी लिहून त्यांना पाठवलं पुढच्या प्रयोगाला कोण जाणार होते त्यांच्याबरोबर आणि ते म्हणाले उत्तम आहे असंच्या असं ठेव हे नाटकात, आणि त्यांनी ते छापलं आहे त्याच्यात नाटकात ते अँड मेन्शन केलं. आणि खूप वसंतरावांची नाटकं माझ्याकडे रिडिंग व्हायची, त्यामुळे वसंतरावांची काय म्हणजे विनोद इतका तरल विनोद, प्रेमाच्या गावा जावे काय किंवा कुठलेही त्याच्या आधी तर ते अनेकच लिहिलेत नाटकं, पण तरल विनोद सहज विनोद जसं शू कुठे बोलायचं नाही हे इतकं झिगझॅग आहे फार्सिकलला न जाता, तर बेडरूम फार्स येतो पण त्याला तो टच न देता कसं बोललं पाहिजे, तर तोल सांभाळणं मला तर खूप चॅलेंजिंग वाटतं. विनोद करणं फार कठीण आहे, विनोद पोचवणं त्याच्यापेक्षा कठीण आहे, प्रश्नच नाही. सहज आता तू सहज अभिनय तू म्हणाल उल्लेख केलास तसा की सहज अभिनय, तर सहजताही फार कष्टाने मिळवायला लागते नाटकावरती, नाटकातली सहजता सोपं नाही आहे सहज वाट. तू सहज म्हणजे केवढा तुझा अनुभव असेल की तू माझ्यामध्ये 19-20 सेकंदात साडी बदलतेस तेवढे बरं. नऊवारी मी 63 सेकंदात बदलून, आणि तर दिलीप प्रभावकरला एवढं टेन्शन आहे जेव्हा मी संध्याशाय करायचं तो सारखा होतंय ना गा असं करून आम्ही जिथे बदलायचे ते खोलीच्या बाहेर स्टेजवरती
आता मी पुढे काय बोलायला लागेल, समजा ही नाही चालली तर त्याला एक ते भयंकर टेन्शन घेऊन तो नाटक करत असतो कारण आणि मी बरोबर बाहेर यायचे आणि कधीही मला आठवत नाही की मी आजची साडी केली आजची केली आहे बाहेर येताना, अजिबात नाही व्यवस्थित. आणि तेव्हा तर शिवलेल्या साड्या बिड्या प्रकार पण नव्हता. मी रो प्रत्येक प्रयोगाला त्या अशा घड्या करून मग त्याला पिन लावायची, मग ते इकडे काय लावायचं तिथे पिन लावायची, ती अशीच चांगली पाहिजे की मला ते पटकन. हे सगळं अमेरिका दौऱ्यामध्ये मी बघितलंय तुझं, किंवा रादर मी पूर्वीही बघितलं होतं. अमेरिका दौऱ्यावरनं मला आठवलं की तिथे भले बुरे अनुभव आपल्याला येतच असतात दौऱ्यांमध्ये कायम, तेव्हा एक फार बरा न आलेला अनुभव म्हणजे एक माणूस असं पटकन म्हणून गेला होता की तुम्ही सगळे काय इथे मुळात गंमतच करायला येता. आणि मला खूप वाईट वाटलं होतं, मला असं वाटलं होतं की गंमत करायचीच आहे आम्हाला, पण आम्ही नाटक करायला आलो आहे आणि ह्याचं महत्त्व का कळत नाही आहे ह्या लोकांना. कमी जास्त प्रमाणात असंच एकूण अभिनेत्यांबद्दल, अभिनेत्रींबद्दल, नाटकाबद्दल, या व्यवसायाबद्दल लोकांना वाटत असतं. बाग मी सांगू की मी कधी अशी फिकीर बाळगली नाही. त्यांना काय वाटायचं वाटत आहे, आपण आपलं काम सिरियसली करतो आहे, सिन्सिअरली करतो आहे. जे आपण आहोत तिथे ते पूर्णपणे आपल्याला झोकून दिलेलं असतं. घरी काही झालेलं असलं तरी आपण त्यावेळी फक्त स्टेजवर असतो, आपण जे करत असतो ते फक्त ती कॅरेक्टर करत असतो, मग कशाला कोणाला काही वाटे ना. पण मला सांग बंधुमावशी, एवढं खरंच आपल्या आयुष्यात जे अदरवाईज घडत असतं ते पूर्णपणे विसरून स्टेजवर जाणं खरंच शक्य असतं? शक्य असतं, पण कधीतरी तोल जातो आणि होतं असं. म्हणजे मला आठवतं आहे सुंदर मी होणार नाटकात डॉक्टर लागू काम करत होते आणि त्यांच्या मुलाचं अचानक डेथ झाली ना, त्याच्यानंतरचा जो प्रयोग होता 10 दिवसांनी केलेला त्यांनी, आणि ते आमच्याशी बोलताना आपल्या मुलांसारखंच ते बोलायचे, डॉक्टरची भूमिका करायचे, आणि ते थोडेसे ब्लँक झाले. थोडेसे म्हणजे 10 सेकंद जरी ती स्टेजवर अशी गेली सायलेंट, तर तो खूप मोठा ब्लँक स्पॉट होतो ना, आणि सगळ्यांना कळत होतं काय झालं आहे. इवन बाहेर प्रेक्षकांना लक्षात आलं तर असं झालं होतं की आपल्या मुलाविषयीच बोलत आहेत ते आणि या भावंडांच्या, आणि ते ब्लँक झाले. आणि नंतर मग कसे बसे सावरले त्यातनं, 10 सेकंद झाले असतील, पण नंतर आम्हाला सगळ्यांना त्याने असं उभं केलं मध्येच हा इंटरवलला तो अंक पडला तेव्हा, आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आम्हाला डॉक्टर लागूंनी. म्हणजे मी, सुमुखी, प्रशांत, कविता पण होती, हो कविता, अभिजित केळकर, ही सगळी माणसं, पोरं म्हणजे आम्ही त्यावेळी, आणि आम्हाला साष्टांग नमस्कार घातले की माझ्या हातून अक्षम्य गुन्हा घडला की मी नाटकाच्या बाहेर कशाचा तरी विचार केला आणि मी ब्लँक झालो, मला माफ करा. बापरे, आम्हाला असं झालं की हा धडाच होता ना मोठा, असं मी मोठा एक धडा घेतलेला आहे प्रेमाच्या गावाजावे नाटकातनं. अरविंद देशपांडे ते कॅप्टन असायचे, म्हणजे ते होते ना स्टेजवर, आणि कोकणात दौरा करत असताना असा मे महिन्याचा ओपन एअर थिएटर ना, वरनं असा आंबा पडला बरं का, आणि माझ्याच पुढ्यात पडला मी, निवेदिता जोशी, आता सराफ आणि अरविंद देशपांडे, आम्ही तिघं स्टेजवर. माझी एक्झिट होती, म्हटलं मी एक्झिट घेतली की हिला मिळणार तो आंबा, म्हणून मी आंबा उचलला आणि एक्झिट घेतली आणि 1 मिनिटात अंक पडला. आणि त्याच्यानंतर इतके भडकले अरविंद, नाटक संपल्यानंतर की 2000 प्रेक्षक समोर असताना तू नाटकाबाहेरचा विचार करून, कॅरेक्टरचा विचार न करता तू सरळ आंबा उचलून आत घेऊन गेली, तू प्रोफेसर आहेस या नाटकात, आणि तू हे काय केलं. ते मी ते बोलत होते, मी गप्प असं ऐकत होते, आंबा सोलत होते, बोलता बोलता त्यांना असं तीच कैरी दिली आणि त्यांनी खाल्ली आणि त्यांच्या लक्षात आलं की तोच आंबा आहे म्हणून. म्हणजे तो माझ्या विनोदबुद्धीने टाळला प्रसंग, पण असं होतं ना, ब्लँक होतो. अनेक असे प्रसंग आहेत की ज्यातनं आपल्या, म्हणजे शोमस गॉन म्हणतो ना, तसंच घरी पण करायला लागतं ना, की कुठल्याही वातावरणात आपण आलं असलं तरी सगळं विसरून एकदा तुम्ही स्टेजवर गेलं की. प्रशांत मला इतका चिडवायचा, माझी 3-4 नाटकं एकावेळी चालू असायची ना, बंधू आता हे नाव आहे तुझं हां आणि आपण हा प्रयोग करतोय असं करून मला आलाय, पण मी असं कधीच ह्या नाटकात त्या नाटकात असं कधी बोलले नाही. पण मी खूप
म्हणजे माझी पद्धत आहे की मी स्क्रिप्ट सोडत नाही, तुला माहिती आहे. अगं आणि तू लिहिते स्वतःच्या हाताने? स्वतःच्या हाताने पूर्ण स्क्रिप्ट? सगळी स्क्रिप्ट आहेत माझ्याकडे लिहिलेली पहिल्यापासून, जसमा ओढूनपासून. म्हणजे अगदी पहिलं नाटक नाही पद्मश्री, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक अभ्यासात मी तशी ढस होते पाठांतरात वगैरे, पण मला असं वाटलं की फोटोग्राफिक मेमरी असते ना, मोठ्या अक्षरात लिहिते. आणि मी सगळे डायलॉग मोठ्या अक्षरात की मला चला असं पाठांतर बदल. आणि शेवटपर्यंत मी सोडतच नाही हातातनं स्क्रिप्ट. चार चौघी करताना सुद्धा मी चंकूला कळे ना ही कसा करणार आहे तो प्रवेश, की मी बसवून दिला आहे, आराखडा दिला आहे सगळा. रंग जेव्हा हे होता ना तालीम असते ना शेवटची रंगीत तालीम, तेव्हा मी सोडलं स्क्रिप्ट आणि केला. आणि तेव्हा लक्षात आलं की हं बरं करते म्हणून. माझी एक पद्धत आहे स्वतःच्या हाताने लिहायचं. आणि स्क्रिप्ट पाठ झाल्याशिवाय, कारण माझ्या नाटककाराच्या शब्दांवरती फार विश्वास आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे. हो ग, पण विशेषतः विनोदी नाटकांमध्ये तर खूप लोक खूपच स्वतःच्या मनचं बोलतात. पण तुला माहिती आहे त्यांनी खुलतं पण नाटक, नाटक खुलण्याच्या जागा असल्यानं जसं शिवी तशीच होऊ आहे, किंवा ते तर अगदीच म्हणजे उच्छाद मांडण्याचंच नाटक होतं. आणि मी तसंच केलं ते. इवन हे सुद्धा आत्ताच हरवलेल्या पत्त्यांच्या बंगलामध्ये मी खूप फिलर्स घातले, ते फिलर्समुळे नाटक खूप भरून आलं आहे. आणि हळूहळू प्रयोगागण म्हणून आपण प्रयोग म्हणतो ना, की जिथे सुधारण्याचा वाव आहे तो करत राहायचं. मला असं, मी खूप हावरट आहे स्टेजवरती, मला जर ते रिस्पॉन्स त्यावेळी नाही आले तर मी भयंकर डिस्टर्ब होते, की काय चुकलं, सूर चुकला, काय झालं, की प्रेक्षकच दाद देत नाही आहेत, असं कसं होईल. मग प्रेक्षकांना उचकटवायला लागतं बऱ्याच वेळा. प्रत्येक एरियातला प्रेक्षक वेगळा असतो, पार्ल्यामधला सुसंस्कृत, इकडचा दादरचा सगळा असतो, लेबर क्लासपासून सगळा, किंवा गिरगावातला अगदीच म्हणजे तो क्लास एक गिरगावचा, कल्याणचा वेगळा, असे सगळे वेगवेगळे, दीनानाथ ते वेगळे, असे सगळे वेगळ्या त्यांच्या राहणीमानावरती, त्यांच्या एकूणच सराउंडिंगवरती त्यांचं अपब्रिंगिंग असतं. नाटक बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन पुण्याचा तर अगदीच वेगळा, प्रत्येक ठिकाणचा वेगळा आहे. तो त्यांना जसं आवडेल रुचेल तसं आवाजातनं चढ उतार करत आपण नाटक फुलवायचं. म्हणून प्रयोग हा खुल्लाच पाहिजे प्रत्येक प्रयोगात. आणि 100% माझा असतो की आपण 100% द्यायचं प्रत्येक वेळी. बंधू मावशी, आता ना ह्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये किती मुलं मुली खरंच डेडिकेशनने थिएटर करतील ह्याबद्दल शंका वाटेल अशी परिस्थिती आहे. कारण इतर माध्यमं खूप वाढली आहेत, विशेषतः मुलींना आता थिएटर करायचं नसतं. ह्याचं कारण म्हणजे एकतर दौरे, प्रवास, त्याचं अर्थकारण, त्यातून तेवढा पैसा मिळत नाही असं वाटत असतं, ती लाईफस्टाईल मेंटेन करता येत नाही असं वाटत असतं. तुला काय वाटतं ह्याच्या? वाटत असतं म्हणजे इट्स अ फॅक्ट, फॅक्टच आहे ते. वाटत असतं नाही, हे खरंच आहे. नाटकातनं मिळणारा पैसा आणि सिरियलमधनं मिळणारा पैसा, आपण सिरियलमध्ये तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून जाता, रात्री 11 वाजता घरी येता, तुमच्या पदरात काय पडतं, 10,000 रुपये, 15,000 रुपये पर डे. पण हेच तुम्ही 2 प्रयोग केलेत तर तुम्हाला तेवढेच पैसे मिळतील, किंवा थोडेसे कमी मिळाले तरी एक तू मैफिल गाजवून येता, स्वतःला एक ग्राफ मिळतो कॅरेक्टरला, तो तुम्ही त्याचा आनंद घेता, प्रेक्षकांना आनंद देता, जिवंत कला ही केव्हाही. त्यामुळे मी आशावादी नव्हते आत्तापर्यंत, पण आता परत माझी आशा वाढली की किती चांगल्या वेगवेगळ्या प्रकारची नाटकं चालली आहेत आणि किती उत्तम कलाकार आहेत सध्या नाटकात. लेखक पण दिग्दर्शक पण खूप वेगवेगळे नवीन नवीन येत आहेत आणि एकांकिका स्पर्धांमधनं पण चांगले मिळाले आहेत. आणि जे डेडिकेटेडली थिएटर करतायत ना, खूप आदर वाटतो मला त्यांच्याबद्दल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक अभिनय कलाकारांनी एक स्टेपिंग स्टोनपेक्षा आपल्या स्वतःची प्रगती करण्यासाठी एकदा तरी नाटक करावं, त्यांनाच त्याचा चस्का लागेल. आणि मग आम्ही म्हणायचो खास हा शब्द वापरायचो, पण तो खरा आहे, एक अभिनयाची कसोटी असते ती. नाही आणि उत्तम नाटकाचा प्रयोग मला नेहमी असं वाटतं की आजारी माणसाची तब्येत सुद्धा अगदी अगदी सुधारेल. अगदी खरं, कारण ती जी थिएटरची एनर्जी असते, ऊर्जा असते, ती दुसरीकडे कुठे नाहीच मिळत. म्हणून मी थिएटरच मध्येच रमले. आणि मला सिरियल तर करावीशीच वाटत नाही, इतकं खोटं आणि घाणेरडं. जे मरताना सुद्धा दागिने घालून मेलेले असतात, मेकअप करून मेलेले असतात बायका, आजार हॉस्पिटलमध्ये सुद्धा असंच असतं. मग का जेवढं डेस्कटॉप आपण कुठे असतो घरी,
इतकं खोटं कशाला करायचं? म्हणजे हेच हॉलिवूडचे किंवा तिकडचे बघा तुम्ही सिरियल, टर्की हे बघा, सिरियल्स बघा, किती खरं आहे. एक कॅरेक्टर शेवटपर्यंत कशा नेत आहेत. आणि तिथे इथे आपल्याकडे प्रत्येक रोज दिग्दर्शक बदलतो, रोज कॅमेरामन बदललेला असतो, त्याला माहीत नसतं काय आहे केलेली ह्याची पूर्वीची कथा, कथासुद्धा बदलत जातात. तू तर लेखिका आहे, तुला माहिती आहे, अर्धवट सोडलेलं असेल तर पुढे कोण लिहिणार आहे आणि त्याला काय माहिती आहे, त्यांनी काय बघितलं आहे. मी तर स्वतः बघत पण नाही आणि त्या भानगडीचं पडत नाही, आता नकोच बाबा ते. पण मी तुला गंमत म्हणून सांगते, आमच्या नाटकाच्या वेळेला कुठल्या तरी एका प्रसंगामध्ये मी काहीतरी ओट्यावरचं पुसत पुसत दोन वाक्य बोलते. अख्खं नाटक झाल्यानंतर एक बाई आतमध्ये आल्या आणि मला म्हणाल्या की ते तुम्ही ओटा पुसत पुसत बोलताना ते मला खूप आवडलं. म्हणजे मला गंमत काय वाटली की त्या बाईला संपूर्ण नाटकामध्ये तिच्या दृष्टीने रिलेटेबल ते वाटलं होतं. बायका प्रेक्षकांचं लक्ष वेगळीकडेच असतं, त्यांना तुमचे दागिने दिसतात, त्यांचं तुमचे कपडे दिसतात. मी अजिबातच त्यामध्ये काही चुकीचं किंवा बरोबर म्हणत नाहीये, पण बायकांना रिलेटेबल अशा गोष्टी नाटकामध्ये काहीतरी वेगळ्याच असतात. झालं आमच्या बाई पण भारी देवाचं काय झालं, प्रत्येक बाई रिलेट करत होती कुठल्या ना कुठल्या सगळ्या कॅरेक्टरशी, एकूणच सिच्युएशनशी. आणि त्यांनी ठरवलंच होतं की हे आपण सिनेमा हा एन्जॉयच करायचा. पहिल्या दिवसापासून बायका नथ आणि नऊवारी नेसून आल्या, कसं काय असं असू शकतं ना. हळूहळू धरलं नाटकसुद्धा, हळूहळू धरतं. रंग उमलत्या मनाचे 35 प्रयोगानंतर अचानक दिनानाथला 5:30 वाजल्यापासून रांग लागली होती प्रेक्षकांची तिकीट घ्यायला. तेव्हा तर म्हणजे ऑनलाईन बुकिंग पण नव्हतं, त्यामुळे असं कसं होते, वर्ड ऑफ माउथ. तसा वर्ड ऑफ माउथ तर फक्त काय ऑनलाईन होत असेल तो, पण यांनी ठरवलं, बाईने ठरवलं तर ती करू शकते. आणि हेच केदार म्हणायचं की बाईने ठरवलं हा सिनेमा चालवायचा, तिने चालवून दाखवला. तर आपल्याला प्रत्येक जण जेव्हा रिलेट करतं ना सम, आणि तेच नाटकात पण यश असतं, त्यांना आपलं वाटलं पाहिजे. हे आपलं वाटतच नाही ना, म्हणून तू म्हणतेस ते जे खोटं वाटतं ते त्यासाठी वाटतं, ते रिलेटेबल वाटतं. रिलेटेबल वाटतच नाही. होते ना केदारची ती सिरियल होती, कुठली, टिपरे. टिपरे किती छान होती, पण असे सिम्पल दुसरं करायला गेलं तुम्ही तर आता चालणारच नाही. अभिरुची बदलली ना लोकांची. अगं आपल्याला वाटतं, पण अशा प्रकारचा भपका बघणारेही प्रेक्षक असतात, त्यांना ते आवडणारे प्रेक्षक असतात, त्यामुळे काय आपण. आणि अजूनही लोक सिनेमा मराठी बघताना म्हणतात ना की टीव्हीवर कधी येणार आहे, म्हणजे तुम्ही जा ना बघा ना थिएटरमध्ये. अरे सिनेमा हा मोठ्या पडद्यावर बघण्याचा आहे, तसं नाटक आहे तिकडे येऊन बघा. माझं आता बघ ना, मला स्वतःला आता वाईट वाटतं की मी एवढी नाटकं केली, अक्षरशः 3 किंवा 4 दोन तीनच असतील नाटकं माझी व्हिडिओ झालेली. तेव्हा नव्हतंच नाही, माध्यमच नव्हतं, त्यामुळे मला असं वाटतं अरे देवा किती आपण घालवलं आहे, मिस केलं आहे. आणि आताच्या पिढीने मिस केलं आहे की त्यांना हे बघायला नाही मिळणार. आज मला अचानक की कुठलं असं घडलंच कसंची एक व्हिडिओ सापडली माझ्याकडे, बापरे म्हटलं आता ही चालेल. कुठला कप्पा आवरायला काढला, सुनील बर्वेला फोन करून सांगते मी कुठला तरी कप्पा आवरायला मिळाली मला आणि व्हिडिओ. तर ती चालेल की नाही माहीत नाही, पण असंच घडलं कसं, हे मदन बाधा नावाचं नाटक वसंत कानेटकरांनी, आणि त्यांच्याशी माझं भांडण झालं होतं की हे नाव बदलं तुम्ही, घाणेरडं नाव आहे. तर त्यांनी बदललं नाही आणि मग ते टीव्हीवर आलं होतं असं घडलंच कसं या नावाने. मग त्यांनी मी जे सांगत होते ते नाव ते टीव्हीवर त्यांनी लावलं, मी त्यांना पटलं शेवटी की मदन बाधा म्हटलं नको, काय उत्तम काम करायचा यशवंतन. तर आता ना ते 3 अंकी नाटकापासनं हळूहळू करत आता लोक एका रील्सवर सुद्धा समाधान मानायला लागले सगळेच, म्हणजे ॲक्टर्सही करतात, कोणी गंमत म्हणून करतात, कोणी त्यातून मॉनिटायझेशन होणार असतं म्हणून करतात, वेगळी वेगळी कारणं असतील. पण ते जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे ज्याच्यासाठी आपण वर्षानुवर्ष थिएटर करतो किंवा महिनोन महिने रिहर्सल्स करून नाटकाचा प्रयोग करतो, ते तिथल्या तिथे मिळतं आणि आता ते नॉर्मलाइज झालं आहे. तुला काय वाटतं ह्याचा काय परिणाम होणार आहे? कारण काय आहे की तसं म्हटलं तर त्या लोकांना त्यातून खूप प्रसिद्धीही मिळते. प्रसिद्धीसाठीच करतायत हे, त्यातनं स्वतःचा काही त्यांना मिळत असेल आनंद असं मला वाटत नाही. आनंद फक्त त्यातनं प्रसिद्धी आणि पैसा जर मिळत असेल, मॉनिटायझेशन जसं म्हणतेस तू तेच मिळत असेल का? पण किती वाह्यातपणा चालला आहे सगळा. आपल्या उत्तम नट आहेत आणि ते पण असं करत आहेत घाणेरडं, बघायला सुद्धा मला आवडत नाही का.
तुम्ही इतके थिएटर करणारे चांगले माणसं, चांगलं काम करताय तुम्ही, आणि तुम्हाला हे करायची काही गरज नाही आहे. गंमत म्हणून दोन गोष्टी केल्या ठीक आहे, पण त्याचं तुम्ही वेगळं प्रोफेशनच तयार केलं आहे कशाला. नाही, मला वाईट एवढ्याचसाठी वाटतं की हा जो काही एवढा सततचा वेळ त्याच्यात दिलेला असतो, त्या वेळात काहीतरी तुम्ही चांगलं बघाल, काहीतरी चांगलं वाचाल, असं नाहीच केलं जात. आता सगळा फोकस त्याच्याकडे गेलाय. काय मला म्हणजे भान सुटलंय, मानसिक त्रास, भान सुटलंय आणि स्वतःचं नुकसान करून घेतात हे त्यांना कळत नाहीये, पण त्यांना त्याचं समाधान मिळतंय. आणि बाकी काय मिळतंय मला माहिती नाही, त्यातनं काय मॉनिटायझेशन मला माहिती नाही आहे प्रकार, पण मला सुद्धा करायला सांगतात नाही, तर मी काहीतरी आपलं तर तुम्हाला सांगतो अरे पाठव ना काहीतरी, पाठव म्हणजे काय काय पाठवू मी, उगाच काहीतरी पाठवू तू. नाही आपण पण ते अमेरिकेला वगैरे केलं होतं, ती मजा म्हणून, मजा म्हणून, गंमत म्हणून ठीक आहे, पण ती आपल्याला पण गंमत आली ते करण्यात. तसा आचरटपणा मला करायला आवडतो. आठवतो तुला ट्रेन मध्ये बघ आणि आ जा करत ते सिमरन ते केलं, म्हणजे माझा वाहिरपणा तो चालू असतो, तो मी करते, पण तो ह्याच्यावर दाखवण्यासाठी वगैरे करतो अशातला भाग नाही येतो. त्यातनं मला आनंद जो मिळतो तो, पण हे व्यवसायच करून टाकलाय त्याचा. आणि इन्स्टंट पब्लिसिटी किती टिकणार आहे, ही सेलिब्रिटी स्टेटस मिळतंय, तुम्ही जाऊन पहिल्या रांगेत बसायला लागलाय त्याच्यामुळे. आम्ही चौथ्या रांगेत बसलेले असते, तिसऱ्या चौथ्या रांगेत बसलेले असते, पण तुम्ही पहिल्या रांगेत बसता इव्हेंटला आणि तुम्हाला असं बसवतात. इन्फ्लुएन्सर म्हणजे आय डोंट नो, म्हणजे आम्ही इतके वर्ष काम करतोय त्यात तर मला समाधान आहे, लोकांना नसेल तर नसू दे, पण माझ्या प्रेक्षकांना समाधान आहे आणि त्यामुळे मला समाधान आहे. नाही प्रश्नच नाही, कारण म्हणून तर कित्येक पिढ्या तुमचं काम बघतायत आणि अजून आठवण काढतात अजून. आता परवाच मला एक कपल भेटलं, पद्मश्री धुंडीराज नाव तुमचं पहिलं आम्ही बघितलं होतं, त्याला किती 50 वर्ष झाली आहेत, 51 वर्ष झाली त्याला, अजून ते नाटक आठवत आहे, 4 चौघी अजून आठवत आहे, नाही आम्ही तुमचं पाहिलं होतं छान. पण हे आठवणं आहे ना, हे आता पुढच्या पिढीला नाही बघायला मिळतं, याचं मला वाईट वाटतं. मला काय वाटतं बंधू मावशी, की आत्ताचं ते एखादं रील बघून मला त्या क्षणी प्रेक्षक म्हणून मला मजा वाटेल, पण त्या माझ्या वयामध्ये 4 चौघी बघितल्यानंतर जे विचार मला मिळाले होते किंवा जी इन्साईट मला मिळाली होती ती वेगळी होती, त्याच्यामुळे पुढे माणसं घडतात. दॅट्स राईट, तो पायाच आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा, आणि जो मिळत गेला तुम्हाला त्याला खतपाणी किती घालायचं ते तुम्ही ठरवत गेला त्याच्याप्रमाणे, नाही का? तुमची तुम्ही एक स्वतःची पर्सनॅलिटी निर्माण केली, आणि हे सगळे संस्कारांचेच भाग आहेत, हे संस्कार मिळाले तुम्हाला थिएटरमधनं, जे अशा रील्स बघून काहीच मिळत नाही आहेत. पण मला त्यातला भाग कुठला आवडतो, फूड करणारे जे बायका आहेत ना, त्यांचं खूप आम्हाला कौतुक वाटतं अगदी, की त्या कुठेही गावात असल्या तरी त्यांना असं वाटतं की चला, मग त्यांना त्यातनं काही मिळत असेल तर मला आनंद आहे, पण निदान आपल्या कलाकारांनी असं करू नये असं अगदी मनापासून वाटतं, नका करू हे स्वतःचं विद्रुप काहीतरी घाणेरडं उदाहरणं नाही येते ना, तुम्हाला नका करू ना, नाही जमत डान्स करता कशाला करता, किती घाणेरडं दिसतं ते. मला नाही डान्स येत म्हणून मी आलो, बाईपण भारी जेव्हामध्ये मला सांगितलं तुम्ही मला मागच्या रांगेत ठेवायचं. आणि तू एकटी सगळ्या स्टेप्स वेगळ्या करतेस आणि इतकं करून आम्ही सगळे तुझ्याचकडे बघतो. मला अजिबात येत नाही डान्स, मला एक तर दुसऱ्याच्या तालावर नाचायची. तू इतकी एनर्जेटिक नाचतेस. मी दाखवते की मी खूप छान डान्स करते, मला अजिबात येत नाही डान्स करता. मी आणि मनवा एकदा आम्ही बोलत होतो बाई पण भारी देवा झाल्यानंतर, की अगं ती बंधू मावशी पण होतो, तू एकटी वेगळे करतेस मम्मा, म्हणून तुम्ही कशा बघताय माझ्याकडे, बाकी किती छान करते. तुझी एनर्जी अशी असते ना की आम्ही तुझ्याच कडे बघतो. बापरे, पण बाकी इतक्या डौलदार करत होते आणि मी माझ्या अंगातच ते नाहीये, डान्सच नाही म्हटलं मला, कोणाच्या दुसऱ्याच्या तालावर नाचताय नाही. माझा स्वतंत्र एक वेगळा ताल असतो. पण म्हणून तुझ्यासाठी भूमिका लिहिल्या गेल्या, तुझा तो तुझा ताल, तुझ्या तालावर लोक नाचले, हे फार महत्वाचं आहे आणि हे बघायलाही आम्हाला सगळ्यांना फार आवडतं. मुख्य म्हणजे मला ह्या 50व्या माझ्या करिअरच्या वर्षात हरवलेल्या पत्त्यांचं बंगल्यासारखं नाटक मिळालं यार,
म्हणजे मला असं वाटत मी मध्ये मग 3 वर्ष नाटकच नव्हतं केलं, पण म्हटलं करायचं तर मला काहीतरी चांगलं घ्यायला पाहिजे. मग हे आलं आणि आय एम सो हॅपी की 50व्या वर्षाच्या करिअरच्या मला ते नाटक मिळालं. पण ते पॅन्डेमिकमुळे जरा खूपच त्याचे प्रयोग असे 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 होत गेले आणि खूप उत्तम नाटक मला मिळालं आणि उत्तम आहे ते नाटक. मला मी कशी असं सांगत नाही कोणाला की हे नाटक बघा, पण हे नाटक मी सांगते. मी 4 चौघीचं या बघा नाही सांगितलं, कारण लोक बघतच होते, पण असं वाटतं की हे नाटक बघावं सगळ्यांनी. येस, मी बरोबर तुझ्या 1/2 वर्ष काम केलंय वधूमावशी. हो, मी 25 वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे मला असं अजून 25 वर्षांनी मी तुझ्यासारखी असेन का हे मला माहित नाही. पण माझा आदर्श आहे स्टेज साठी. नाही, पण माझा आदर्श आहे. मला बाकी स्टेज किंवा ह्या सगळ्यापेक्षा तुझी पॉझिटिव्हिटी माझ्यात असावी असं मला फार मनापासून वाटतं. आणि थँक्यू, आमचा आदर्श म्हणून तू आमच्यासमोर अशी आहेस याचा मला फार फार आनंद होतो. आणि मला खूप खूप बरं वाटलं तू आलीस, तू गप्पा मारल्यास. मी जसं म्हटलं की मी हावरट आहे स्टेजवरती, तसं मला असं वाटतं की लोकांनी माझ्याकडे बघावंच स्टेजवर. त्यामुळे जे काही मला चांगलं करता येईल ते उत्तम मी स्टेजवर करते. माझ्या आईवडिलांनी एवढंच सांगितलं की विद्यार्थी दशा सोडू नकोस, आणि जी मी सोडली नाही ते करशील ते उत्तम कर. वरची पायरी कधी गाठायची नाही, नाही तर मग तुम्ही खाली बघायला येणार, हा मी किती वर आले. नो, थँक्यू थँक्यू. आर पार आर पार.